आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरंदवाडच्या राजकारणात काटेकी टक्कर सुरूच. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अक्षय आलासे यांचा निसटता विजय. भाजप हरली, राष्ट्रवादी फुटली. कुरुंदवाड नगरपालिका राजकारणाला पुन्हा फुटीचा ग्रहण लागला आहे आणि याचा प्रत्यय उपनगराध्यक्ष निवडणुकीत पाहायला मिळाला. कुरुंदवाड नगरपालिका उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. भारतीय जनता पार्टी नेमकी काय खेळ खेळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती आणि तसं घडलंही. उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस उमेदवार अक्षय आलासे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि त्यापाठोपाठ भाजपाच्या सुशीला भंभीरे यांचाही अर्ज दाखल झाला आणि दुरंगी लढतीचं चित्र स्पष्ट झालं. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रदोत जवाहर पाटील यांनी व्हीप लागू केला होता. त्यामुळे तर राजकारणात आणखीच रंगत वाढली आणि याचा परिणाम राष्ट्रवादीत दुपडी माजली. काँग्रेसात 6 नगरसेवक आहेत. 2 राष्ट्रवादीचे नगरसेवक काँग्रेसच्या बाजूनं उभं राहिले त्यामुळे ही संख्या 8 पोहोचली. नगराध्यक्षांना स्वतःचं एक आणि अडचणीच्या काळात जादा मत देण्याचा अधिकार शासनानं दिला आहे. त्यामुळे नगराध्यक्षांची 2 मतं अशी 10 मतं अक्षय आलासे यांना मिळाली. तर दुसऱ्या बाजूला भाजपाचे उमेदवार सुशीला भंभीरे यांना भाजपाची 6 आणि राष्ट्रवादीची 3 अशी 9 मतं मिळाली आणि या पदाच्या राजकीय संघर्षात अक्षय आलासे यांचा निसटता विजय झाला. ते 1 मताने विजयी झाले. सभागृहातलं वातावरण अगदी गरम झालं होतं. भाजप नेते रामचंद्र डांगे हात खाऊन मागे पुढे होत होते तर त्यांचा थेट सामना काँग्रेस नेते जयराम पाटील करत होते. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचं खूप मोठं नुकसान झालं होतं असं जरी वाटलं असतं तरी सत्ताधारी काँग्रेसला खूप मोठा इशारा मिळाला आहे. भाजपानं 6-9 जाण्याची किमया केली आणि काँग्रेसनं गठबंधनातील 3 मतं गमावली. बहुमताच्या राजकारणात सभागृहात वेगवेगळे ठराव करताना नगराध्यक्ष जयराम पाटील यांना जपून काम करावं लागणार आहे. एकदा नगरसेवक इकडून तिकडे गेला किंवा सहल आजारपण आलं तर बाकी काँग्रेसची सभागृहात कायमची कोंडी राहणार आहे. रामचंद्र डांगे विरुद्ध जयराम पाटील या सामन्यात चंगेज खान पटांची साथ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आडून डांगेनं लाभली. पाहावं लागेल कुरुंदवाडच्या राजकारणात यापेक्षा आणखीन काही वेगळं घडतं का. बाकी शहरात या राजकारणाची नवीन चर्चा सुरू आहे. काटावरच्या राजकारणात भ्रष्टाचारात कुणाचेच हात बरबडले नाही जाणार अशी आशा जनतेची आहे. त्यामुळे शुद्ध पाण्याच्या योजनेसाठी होत असलेला खर्च पारदर्शक होता का. कचरा उचलणारा ठेकेदार स्वच्छतेकडे किती लक्ष देतो हेच आता पाहावं लागेल. परिषदेच्या 7 अशाच पद्धतीचं वातावरण जर राहिलं तर ह्या कुरुंदवाड शहराचा विकास कधी होणार. हे कुरुंदवाडच्या विकासाच्या प्रक्रियेकडे गाव निघालं या अडाणी त्या सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं त्यांच्या या पदाच्या ऋषिकेशमुळं त्या लोकांना नगरीकडं आणि या जनतेकडं लक्ष द्यायला वेळच नाही. हे त्यांनी जे आज आम्ही लढाई जिंकलोय. आम्ही 6 असणारे लोक आज 9 आलोय. उद्या मी 10 जाणार आहे आणि पुढं पुढं 10 घेऊन मी माझा कारभार पुढच्या कारकीर्द मी पुरी करणार आहे हे मला माझा आत्मविश्वास सांगतोय. मी माझ्या आत्मा सांगतोय की माझ्या नगरसेवकांनी भाजपच्या शेतकरी संघटनेची 1 सीट होती त्या सभागृहांना सगळ्यांना मी विनंती करणार होतो पण त्या ठिकाणी कायद्याची अडचण मतदानाच्या वेळा प्रचार करताना ह्या भावनेनं मला ते थांबता आलं. तरी मी त्या सभागृहाला सांगणार होतो की बाबांनो ह्या किपेला एक वयाच्या 60 महिला आणि ती शेतकरी संघटनेची असताना निवडणूक लढवते आणि त्या काँग्रेसवाल्यांनी त्याला सहकार्य करावं ते आराशाचं तरुण पोरगं होतं त्याला संधी मिळाली असती पण त्याला आता ह्या लोकांनी काँग्रेसवाल्यांनी आता 4 बसवलं पाहिजे. परत ह्यांचे जर ह्यांना जर हिंमत असेल तर त्याने त्या आराशाचे 6 त्याला राजीनामा देऊन दाखवावा आणि पुढच्या नगरसेवकांना संधी द्यावी. नसेल तर ह्या लोकांनी त्या एकाला खुर्चीवर बसून 4 सत्ता नमतं घेऊन थोडंसं कारभाराकडे लक्ष द्यायचं ठरवलं होतं पण ह्या लोकांच्या मस्तीमुळं आता परत आमची ईर्ष्या पेटली आणि ह्या फारुख हा आमचा आहे.
मला आत्मविश्वास आहे फारुख आज ना उद्या तो आमच्यात येणार आहे आणि नक्की येईल. फारुखाला दबावापोटी त्याला तिथं कोल्हापूरच्या लोकांनी तुला मारतो, तुला तोडतो, तुला खून करतो जर मतदान नाही दिले अशी भाषा त्या मुलाला वापरून त्या मुलाचा गैरफायदा या लोकांनी उठवला आहे. त्यांना हिंमत असेल तर त्याने खुल्या मनाने आमचे नगरसेवक नवनगरसेवक खुल्या वातावरण फिरत होते ते अशी त्या लोकांना फिरायची हिंमत नाही आणि त्यांची बुद्धी नाही. भानकरी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.